आज आपण ब्लॉक नंबर 3 हा शिकणार आहोत. आज आपण समाजशास्त्राचा ब्लॉक 3 हा आपण शिकणार आहोत. या ब्लॉकमध्ये एकूण 7 युनिट्स आहेत आणि त्यामध्ये आपण विविध समाजशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. तर या संकल्पना कुठल्या आहेत? तर या संकल्पनांमध्ये संस्कृती आणि समाज, सामाजिक गट आणि समुदाय, ज्याला सोशल ग्रुप आणि कम्युनिटी असं म्हणतो, समुदाय आणि संघटन, कम्युनिटी अँड असोसिएशन, संघटना आणि संस्था, ऑर्गनायझेशन्स आणि अँड इन्स्टिट्यूशन्स, दर्जा आणि भूमिका, स्टेटस अँड रोल, सामाजिकरण, सोशलायझेशन, संरचना आणि कार्य, स्ट्रक्चर अँड फंक्शन, सामाजिक नियंत्रण आणि बदल, सोशल कंट्रोल अँड चेंज, अशा वेगवेगळ्या संकल्पना या ब्लॉक 3 मध्ये आपण शिकणार आहोत. त्या 7 युनिट्समध्ये डिवाईड झालेल्या आहेत. तर आज सर्वप्रथम आपण सुरू करत आहोत युनिट 7, संस्कृती आणि समाज, कल्चर अँड सोसायटी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संस्कृती हा आपल्या समाज जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. तर संस्कृती आणि समाज हे दोघंही एकमेकांपासून आपल्याला वेगळे करता येत नाही. संस्कृती आणि समाज हे एकमेकांवर अवलंबून आहेत. प्रत्येक समाजाची एक संस्कृती असते, एक विशिष्ट अशी संस्कृती असते, ज्याच्यामुळे त्या समाजातील जे सदस्य आहेत, मेंबर्स आहेत, त्यांना कसं वागावं, कुठल्या पद्धती फॉलो कराव्यात याविषयी मार्गदर्शन मिळत असतं. संस्कृती आणि समाज यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम समाज म्हणजे नक्की काय हे समजून घ्यावं लागेल. तर सर्वप्रथम आपण बघूयात की समाज आणि संस्कृती यांची व्याख्या किंवा त्याला कशा पद्धतीने आपण संस्कृती आणि समाज यांची डेफिनेशन करू शकतो. राल्फ लिंटन यांनी समाजाची व्याख्या करताना असं म्हटलंय की व्यक्तींचा संघटित समूह म्हणजेच समाज होय. संस्कृती म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण शिकलेल्या प्रतिसादांचा एक संघटित गट म्हणजे संस्कृती. तर इथे आपण बघितलं तर दोन वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला केलेल्या दिसतात आणि त्या साहजिकच आहेत, त्या वेगळ्याच असणार आहेत. तर समाजाची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये व्यक्तींनी एकत्र येणं, सामूहिकरित्या राहणं हे अपेक्षित आहे. तर संस्कृती म्हणजे काय? तर ह्या समूहाला बांधून ठेवणारा एक घटक म्हणजे संस्कृती असते. म्हणजेच काय? तर ठराविक काळानुसार, वेळेनुसार आणि त्या त्या भौगोलिक प्रदेशानुसार त्या त्या ठिकाणी वागण्याचे, बोलण्याचे जे काही ज्या काही रीतीभाती निर्माण होतात, ज्या काही संप्रेषणाच्या पद्धती निर्माण होतात, ह्याच्यातून एक वेगळी संस्कृती तयार होत असते आणि त्यालाच आपण कल्चर किंवा संस्कृती असं म्हणत असतो. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतींचा एक सामूहिक गट म्हणजे ही संस्कृती असते. समाज तसं म्हणायला गेलं तर खूप मोठी संकल्पना आहे आणि संस्कृती हा आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा एक महत्वाचा पाया मानला जातो, महत्वाचा भाग मानला जातो. समाज हा व्यक्तींचा समूह असतो जो एकमेकांमध्ये नेहमी परस्पर संवाद साधत असतो आणि एक सामान्य संस्कृती जी आहे, एक सर्वसामान्य सर्वमान्य संस्कृती जी आहे ती प्रसारित करत असतो, ती सामायिक करत असतो. संस्कृतीच्या माध्यमातून समाजातील सदस्य त्यांच्या जीवनाचा अनुभव घेत असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर समाज म्हणजे व्यक्ती आणि समूह, ज्याला आपण पर्सन अँड सोशल ग्रुप्स असं म्हणू शकतो, व्यक्ती आणि समूह. आणि सांप्रदायिक जीवनातून उदयाला आलेल्या या गटांचं या गटांची वर्तन पद्धती म्हणजे संस्कृती होय. आणि ही संस्कृती ही काही एका दिवसात उदयाला आलेली घटना नव्हे, तर संस्कृती उदयाला येण्यासाठी एक मोठा कालखंड आपल्याला गेलेला दिसतो. सदरलँड असं म्हणतात की जेव्हा आपण वर्तन पद्धतींचा अभ्यास करतो तेव्हा रूढी, भाषा, श्रद्धा, परंपरा, विचार, चालीरीती, भावना आणि वागण्याच्या इतर सामायिक पद्धती समाजाच्या संस्कृतीमधून आपल्याला संदर्भ घेताना दिसत असतात. संस्कृतीचा अनोखा पैलू असा आहे की ती
अत्यंत परिवर्तनशील आहे आणि बदलाच्या अधीन असलेली एक घटना आहे. मानवी अनुवंशिकता ही तुलनेने स्थिर घटक असते, तर संस्कृती ही घटना मात्र परिवर्तनशील असते. म्हणजे काय? तर मानवी जीवनावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये एक घटक आहे संस्कृती आणि दुसरा घटक आहे अनुवंशिकता. संस्कृतीमध्ये आपल्याला अनेक बदल होताना दिसतात, परंतु अनुवंशिक रित्या आपल्याला जे प्राप्त झालेले गुणधर्म असतात एखाद्या व्यक्तीला प्राप्त झालेले, जसं त्याचा रंग रूप त्याची बांध्याची ठेवण, ही आपण बदलू शकत नाही. पण संस्कृती ही जी आहे ती परिवर्तनशील असते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल हे घडत असतात. संस्कृतीचा प्रसार हा एक दुसरा मुद्दा आहे. संस्कृतीचा प्रसार याविषयी आपण पुढच्याही काही स्लाइड्समध्ये अतिशय सविस्तरपणे बोलणार आहोत, परंतु संस्कृतीचा प्रसार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो प्रसार भाषा आणि विविध प्रतीकं वापरून आपल्याला संस्कृतीचा प्रसार झालेला दिसतो आणि त्याच्याद्वारे एखादा आपण जर मेसेज असेल तोही आपण पोहोचवू शकतो. तर भाषा मुळात मानवाचं आणि सामाजिक समाजाचं एक ठळक वैशिष्ट्य आहे हे इथे आपल्याला मान्य करावं लागतं. आता जर आपण बघायला गेलो तर संस्कृती थोडक्यात ही अनेक विविध पैलूंनी तयार झालेली आपल्याला दिसते. तर संस्कृती म्हणजे नक्की काय आहे त्याची व्याख्या आता आपण बघितलेली आहेच, पण परंतु संस्कृती ही याची वैशिष्ट्य नक्की काय आहेत, कशा पद्धतीने समाजातून संस्कृती ही वेगळी करायची असते हे आपल्याला बरेचदा लक्षात येत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला मुख्यत्वे संस्कृतीची वैशिष्ट्य जर माहिती असतील तर हा जो हा एकंदर संस्कृतीचा अभ्यास जो आहे तो जास्त सोपा होतो. संस्कृती ही सामाजिक असते. कल्चर इज अ सोशल फॅक्ट. समाज जीवनातून संस्कृती ही आत्मसात केली जाते, आपल्या सामाजिक परस्पर संबंधांद्वारे आकार घेत असते आणि समूहाच्या सदस्यांमधील सामाजिक संबंधांची बांधली जाते. क्लाइड क्लकोन यांनी असं म्हटलंय की संस्कृती ही जगण्यासाठीची एक रचना आहे. आपण तिला सामाजिक का म्हणतोय? तर मुळात आपण सर्वे जाणतो, आपण अनेकदा आधीच्याही प्रकरणांमध्ये आपण बघितलेलं आहे, अनेक युनिट्समधनं आपण बघितलंय की एकच गोष्ट प्रामुख्याने दिसते की माणूस हा समाजशील प्राणी आहे, माणूस हा समाजाशिवाय जगू शकत नाही. तर त्यासाठी माणसाचं जगणं सुसह्य होण्यासाठी एक रचना प्रत्येकच संस्थेची आपल्याला एक रचना दिसून येते की ज्यातनं आपल्याला मानवी जीवनाला जे आहे दिशा देण्याचं योग्य वळणांवर मानवी जीवनाच्या योग्य वळणांवर दिशा देण्याचं काम या संस्था करत असतात, सामाजिक संस्था करत असतात. तर संस्कृती ही सामाजिक असते. कल्चर इज सोशल फॅक्ट. तर म्हणजे काय की समाज जीवनातूनच संस्कृती ही आत्मसात करता येत असते, त्यामुळे त्याचा ही एक सामाजिक संस्कृतीची ही एक सामाजिक बाजू आहे हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. संस्कृती आपल्या सामाजिक परस्पर संवादाद्वारे आकार घेत असते. म्हणजेच की आपण एखादी गोष्ट आपल्याला जर आवडली किंवा नावडली ती आपण अनेक लोकांना सांगत असतो, त्याच्याविषयीची मतमतांतर आपण जी आहे ती लोकांपर्यंत पोचवत असतो. परंतु ह्यामध्ये आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की संस्कृती तयार होताना जेव्हा एका व्यक्तीकडून ती दुसऱ्या व्यक्तीकडे जात असते ती कधीही आहे त्याच पद्धतीने किंवा आहे त्याच फॉर्ममध्ये एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जाईलच असं आपल्याला सांगता येत नाही. तर म्हणूनच असं म्हटलंय की संस्कृती परिवर्तनशील सुद्धा आहे. तर आणि म्हणून संस्कृती ही मानवी जीवन सोपं होण्यासाठी केलेली एक रचना आहे असंही म्हटलं जातं. आणि म्हणूनच जेव्हा मानवी जीवनासाठी असलेल्या रचनेचा उल्लेख येथे येतो तेव्हा आपल्याला त्याची सामाजिक बाजू जी आहे तीही लक्षात घ्यावी लागतेच. पुढे जाऊयात. दुसरं जे संस्कृतीचं वैशिष्ट्य जे आहे ते असं आहे
संस्कृती आत्मसात आणि सामायिक केली जाते. कल्चर इज लर्नेड अँड शेअर्ड. म्हणजे काय आहे तर संस्कृती ही काही आपल्याला जन्मापासून मिळालेली देणगी असते अशातला भाग नाही, तर संस्कृती ही जसजसं एखादं मूल किंवा एखादी व्यक्ती अगदी जन्म घेतल्यापासून वेगवेगळ्या न कळत्या वयातही, जेव्हा आपल्याला बोलताही येत नसतं अशा एका वयातून केवळ ऑब्झर्वेशनद्वारे, केवळ निरीक्षणाद्वारे अनेक गोष्टी टिपत असते. तर संस्कृती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती त्याच्या अगदी जन्मापासून व्यक्तीचं सामाजिकीकरण सुरू झालेलं असतं, पण परंतु व्यक्तीला ते समजायला किंवा ती उमज यायला जन्मानंतरची काही वर्ष जावी लागतात. तर संस्कृती ही माणसाला त्याच्या जन्मापासून आणि समाजाचा एक सदस्य म्हणून आत्मसात केलेली वागणूक असते. लहान मुलं वडीलधाऱ्यांकडून वागणूक आणि संस्कृती आत्मसात करीत असतात. समाजातील सदस्यांद्वारे संवाद आणि सहकार्याद्वारेच संस्कृतीची देवाणघेवाण ही केली जात असते. आपल्याला लक्षात येतं की संस्कृती हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे की ज्यामुळे आपल्याला सामाजिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत सोपी करता येते. ती प्रक्रिया जी आहे ती अत्यंत सोपी झालेली आहे. जर आपण थोडंसं इथे तुलना केली की आज भारत हा जो समाज आहे, एकंदर समाजामध्ये खूप सारे बदल दिसतात आपल्याला आजच्या घडीला, परंतु तरीही भारतातील संस्कृतीच्या काही खुणा ह्या आपल्याला वेळोवेळी जाणवून येतात. परंतु तीच गोष्ट जेव्हा आपण बाहेरच्या काही कंट्रीजमध्ये बघतो तर ती संस्कृती ही वेगळी संस्कृती आहे. तर ज्या पद्धतीने भारतामध्ये असताना आपण लगेचच शेजारच्या घरातचं दार खटखटवू शकतो किंवा कुठलीही मदत पडली तर आपण शेजारच्यांना सर्वात प्रथम विचारत असतो आणि म्हणूनच शेजार धर्म हा महत्त्वाचा भाग असतो. तर संस्कृती ही काही एखाद्या ठराविक गटासाठी किंवा एखाद्या ठराविक वेळेपुरता मर्यादित नसते, तर ही संस्कृती जी आहे ती अशा प्रकारे पुढे जात असते. म्हणजे त्याच्यामध्ये आपले शेजारी पाजारी, आपले नातेवाईक, आपलं मित्रमंडळ, शाळा महाविद्यालय ह्यांचाही समावेश असतो आणि ह्या सगळ्या विविध माध्यमातून आपण संस्कृती ही आत्मसात करीत असतो. आणि त्याचबरोबर आपणही संस्कृतीचे वाहक असतो. आपल्याद्वारेही अनेक येणाऱ्या पिढ्यांमधली किंवा असणाऱ्या व्यक्ती काही ना काही बोध घेत असतात किंवा काही गोष्टी विचारत असतात. तर म्हणूनच असं म्हटलं जातं की ही संस्कृती जी आहे ती काही पुस्तकांरूपी शिकवण्याची पद्धत नसून ती एकंदर समाजामध्ये निरीक्षणातून शिकण्याची ही गोष्ट आहे असं म्हटलं जातं. आता आपण बघूया की पुढचा मुद्दा काय आहे. संस्कृतीचा प्रसार होत असतो. कल्चर इज ट्रान्समिटेड. संस्कृती म्हणजे आपण विविध चालीरीती, रीतीभाती, खाण्याच्या पद्धती, त्याचबरोबर आपली ड्रेसिंग स्टाईल जी आहे ती, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मागील पिढ्यांना बघून किंवा त्यांना आपण त्यांचं अनुकरण करून शिकत असतो, प्राप्त करत असतो, आत्मसात करत असतो. तर असं म्हटलं जातं की संस्कृती ही परंपरा, चालीरीती इत्यादींद्वारे आणि त्याचबरोबर पालक, शिक्षक, मित्र यांच्याद्वारे मानवांमध्ये प्रसारित केली जात असते. म्हणजे एखादी जी टीचर आहे तिने, एखाद्या टीचर असतात, एखाद्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक असतात, त्यांनी जेव्हा एखादी गोष्ट वर्गामध्ये सांगितलेली असते तेव्हा लहान मुलं त्यांना अतिशय मनपूर्वक आपल्याला त्यांनी जे काही सांगितलंय ते आपल्याला पाळताना दिसतात. तर हा एक भागच असतो की मग तो संस्कृतीच्या संदर्भातला असतो, अभ्यासाच्या संदर्भातला असतो किंवा वागणुकीच्या संदर्भातला एखादा घटक जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न करत असतो आणि त्याद्वारे संस्कृतीचा प्रसार आपण करत असतो. त्याच्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे, संस्कृती ही प्रतीकात्मक आहे. प्रतीकात्मक म्हणजे काय तर सिम्बॉलिक आहे. संस्कृतीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स वापरले जातात, प्रतीकं वापरली जातात आणि तीच त्या संस्कृतीची कालांतराने आपल्याला ओळख ठरलेली असते.
प्रतीक किंवा चिन्ह ही अशी एक गोष्ट आहे की ज्याला आपल्याद्वारे काही मूल्य दिलं गेलेलं असतं किंवा त्याला अर्थ दिला गेलेला असतो. ह्या मूल्यांमुळेच त्याला अर्थ प्राप्त होत असतो. प्रतीकांचा अर्थ हा सांस्कृतिक हस्तक्षेपाचा विषय आहे. तसं पाहिलं गेलं तर एखाद्या संस्कृतीमध्ये एखाद्या आपण म्हणूयात वस्तूची पूजा त्यांनी सुरू केलेली आहे, परंतु येणाऱ्या पिढीला ते काही केल्या मान्य होत नाही. तर अशा वेळेस संस्कृती ही आपण म्हणतो द्रोही विद्रोही होऊ शकते. आणि म्हणूनच असं म्हटलंय की सांस्कृतिक हस्तक्षेप हा अतिशय महत्वाचा भाग इथे आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की संस्कृती ही प्रतीकात्मक आहे, कल्चर सिम्बॉल. म्हणजे काय की जसं हिंदू धर्मामध्ये लग्न झालेल्या स्त्रिया ह्या आपल्याला मंगळसूत्र घालताना दिसतात किंवा भांगामध्ये कुंकू भरताना दिसतात किंवा एक मोठा लाल कुंकवाचा टिळा लावताना दिसतो एखादी, आजकाल बदलत्या वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल झालेले दिसतात. तर पूर्वी जी मंगळसूत्राची लांबी मोठी असायची किंवा खूप मोठे जाड आणि मोठे मणी असायचे, तर ते जाऊन आज आपल्याला मंगळसूत्राचे नवीन विविध प्रकार की जे अतिशय छोटेसे बरेचदा आपण अशी जी प्रतीक आहेत ती बदलूनही घेऊ शकत असतो. परंतु ह्याद्वारे ह्या सगळ्यांद्वारे संस्कृती एखाद्या व्यक्तीला पाहताना आपल्याला लक्षात येतं की ही व्यक्ती किंवा ही स्त्री ही एखाद्या ठराविक संस्कृतीमधनं आलेली आहे. म्हणून संस्कृती ही सिम्बॉलिक आहे असं जास्त करून मानलं जातं. पुढचा जो मुद्दा आहे की संस्कृती ही गतिमान आहे, कल्चर इज डायनॅमिक. जसं मी पूर्व सुरुवातीच्याच काही मुद्द्यांमध्ये सांगितलं की संस्कृती ज्या पद्धतीने काही ठराविक गोष्टी लवकर बदलत नाहीत, परंतु संस्कृती ही एक अशी पद्धत आहे की जी अतिशय गतिमान आहे, त्याच्यात झपाट्याने बदल होताना गेल्या काही दशकांमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर संस्कृती गतिमान कशी हे आपण पाहूया. संस्कृतीला स्थिर, नैसर्गिक आणि सुव्यवस्थित किंवा राजकीय शक्तींपासून स्वतंत्र असे पाहिले जात नाही ही आत्ताच्या काळातली गोष्ट आहे. संस्कृती ही सतत बदलत किंवा परिवर्तनशील असते आणि बदल हे देखील पचवण्याची जी ताकद आहे ती त्या एक्झिस्टिंग संस्कृतीमध्ये असते. संस्कृतीचे विविध भाग एकमेकांमध्ये एकत्रित करून संपूर्ण निर्माण केले जात असतात. एक संपूर्ण किंवा आपण जलविश्व जे आहे ते निर्माण केलं जात असतं आणि संस्कृतीमध्ये हे जे बदल आहेत ते अतिशय झपाट्याने घडत असतात हे आपण हे बघितलंय. तर ही संस्कृती नक्की कोणती बदलत असते, तर संस्कृती जर बघितलं तर संस्कृतीमध्ये आजही भाषा, पेहराव, त्याच्यानंतर अन्नप्राशन म्हणजे कुठल्या प्रकारचं अन्न खाल्लं जातं, त्याचबरोबर कुठल्या प्रकारचे कपडे वापरले जातात, तिथले सण वार, त्याचबरोबर विविध प्रतीक मूल्य जे आहेत किंवा व्हॅल्यू सिस्टीम ज्याला म्हणतो ती आपल्याला वेगळी दिसून येते. सर्वसाधारणपणे सारखी का नाही दिसत, तर त्याच्या मागे अनेक कारणं आहेत की ज्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की संस्कृती ही स्थिर राहू शकत नाही, तर संस्कृती ही गतिमान असते. संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये सारखे बदल हे आपल्याला घडून येताना दिसत असत. आता जो पुढचा आपण पॉइंट बघणार आहोत तो आहे संस्कृतीच्या प्रकारांचा. संस्कृती जी आहे, कल्चर ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये असंख्य प्रकार आहेत. म्हणजे आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो की आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, तर आमच्यामध्ये अशा पद्धतीने लग्न केलं जातं किंवा अशी ही पद्धत जी आहे ती जन्माच्या वेळी अशा पद्धतीने पूजन केलं जातं, अशा वेगवेगळ्या वेगवेगळे दाखले आपल्याला इथे देत आहेत. परंतु हे संस्कृतीचे जे प्रकार आहेत ते मुख्यत्वे जेव्हा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करत असतो तेव्हा हे संस्कृतीचे प्रकार हे 2 ते 3 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला आढळून येतात. इथे आपण मुख्यत्वे 2 प्रकार घेतले आहेत, भौतिक आणि अभौतिक संस्कृती.
कशा पद्धतीने ही भौतिक आणि अभौतिक संस्कृती आपल्याला वेगळी बघता येते ते आपण आता इथे जाणून घेऊयात. समाजशास्त्रज्ञ विल्यम एफ ऑकबर्न यांनी भौतिक आणि अभौतिक संस्कृती याच्यामध्ये पराभव केलेला आपल्याला दिसतो. तर ह्याच्यामध्ये जो काही फरक केलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघूया. भौतिक संस्कृती म्हणजे घरे, वाहतुकीची साधनं, वेगवेगळे कारखाने, खाद्यपदार्थ इत्यादी माणसांच्या भौतिक गरजा भागवणारे वस्तू असे त्या समाजाचे मूर्त पैलू, मूर्त म्हणजे दिसणारे पैलू असतात. की ठराविक ठिकाणी घर बांधण्याची पद्धतही वेगळी असू शकते. कारण का तर तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन्सनुसार घर बांधण्याची पद्धत ही आपल्याला वेळोवेळी बदलत असलेली दिसते. त्यासाठी काही पुस्तकं आपल्याला वाचणं इथे अत्यंत गरजेचं आहे. हे झालं भौतिक संस्कृतीविषयी. दुसरीकडे अभौतिक संस्कृती म्हणजे संस्कृतीच्या अमूर्त पैलूंचं अभ्यासणं म्हणजे आपण अभौतिक संस्कृती असं म्हणू शकतो. मग ह्याच्यामध्ये काय येतं की ज्या गोष्टी ज्या आपल्याला प्रत्यक्षपणे डोळ्यांनी बघता येत नाही किंवा आपल्याला आपल्या 5 senses ज्या पटकन आपण म्हणतो की मांडता येत नाही त्यांना अभौतिक संस्कृती असं म्हणतो. अभौतिक संस्कृती म्हणजे संस्कृतीच्या अमूर्त पैलूचे म्हणजे जसं की रूढी कल्पना विश्वास किंवा याच्या व्यतिरिक्त आपण संस्कृती जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे बघू शकतो. ज्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये केवळ रूढी संकल्पना परंपरा विश्वास संवाद हेच येतं असं नाही. परंतु जेव्हा आपण अभौतिक संस्कृतीविषयी विचार करतो तेव्हा मात्र संस्कृतीच्या या अमूर्त पैलूंचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. संस्कृतीच्या कक्षेमध्ये काय समाविष्ट केले पाहिजे ह्याच्यावर खूप मोठे वादविवाद आहेत. अनेक समाजशास्त्रज्ञांच्या मते ह्यामध्ये मटेरियल कल्चर इन्क्लूड करू नये असं काहींचं म्हणणं आहे, तर दुसऱ्या बाजूला काहींचं असं म्हणणं आहे की ह्यामुळे संस्कृतीचा जो अभ्यास आहे हा कुठेतरी कमी पडायला सुरुवात होते असं म्हणतात. तर काही मानववंशी शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की केवळ तेच पैलू ज्यांना संप्रेषण करता येतं ते संस्कृतीचा एक भाग असू शकतात आणि इतर अनेकांनी संस्कृतीच्या व्याख्येत वस्तूंचाही आपल्याला समावेश केलेला दिसतो. तर इथं संस्कृतीचा अनेक भाग जे आहेत त्याच्याविषयी इथे बोलणं अत्यंत गरजेचं आहे. संस्कृतीचा एक भाग जो आहे तो त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की संस्कृती जी आहे ती भाषेद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. परंतु ह्या भाषेद्वारे आपण काय नक्की पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत हेही तितकंच महत्वाचं. गिडन्स आणि सटन हे असे म्हणतात की संस्कृतीने नेहमीच अभौतिक पैलू हाताळले आहेत. त्यात पारंपरिकपणे इमारती फर्निचर यासारख्या भौतिक कलाकृती ज्या आहेत त्या समाविष्ट केल्या जातात. पण जसजसं हा समाजशास्त्राचा जो अभ्यास आहे तो जसजसा पुढे घेत जात होता त्याच्यात न मटेरियल कल्चर मध्येही अनेक शास्त्रज्ञांना रस वाटायला सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतरच आपल्याला साधारणपणे आपल्याला लक्षात येईल की ह्या समाजशास्त्रज्ञांच्या कालखंडानंतर अनेक हे बदल आपल्याला होत गेलेले दिसतात. तर संस्कृती जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही संस्कृतींचा अभ्यास करावा लागतो. तर संस्कृतीमध्ये केवळ ज्ञान विश्वास आणि पद्धतींचा समावेश होत नाही तर मानव निर्मित वस्तू जसे की साधनं इमारती वाहतूक दळणवळणाची साधनं किंवा विविध कलाकृतींचाही समावेश संस्कृतीमध्ये होत असतो.
आता आपण वळणार आहोत संस्कृतीच्या घटकांकडे. संस्कृतीचे घटक म्हणजे नक्की काय आहेत, कशापासून संस्कृती बनते हे इथं बघणं खूप गरजेचं आहे. संस्कृतीचे प्रमुख घटक जे आपण मानतो, समाजशास्त्रज्ञांनीही ह्याच्यावर लिहिलेलं आहे, तर कुठले आहेत प्रमुख घटक की ज्यामुळे संस्कृती हा ही जी काही संकल्पना आहे ती वेगळी दिसून येते, तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे भाषा संस्कृतीचा कणा मानला जातो. तर ती अशी भाषा, श्रद्धा म्हणजे बिलीफ्स, की तुम्ही साधारणपणे एखाद्या ठराविक समाजामध्ये आपल्याला दिसून येतं की त्यांची विचारधारा एक असते आणि त्याच्यामागे बरेचदा बिलीफ सिस्टीम जी आहे ती त्याच्यामध्ये आपण म्हणतो दिसून येत असते. त्यानंतर मानदंड, नॉर्म्स, मूल्ये आणि निर्बंध म्हणजे सँक्शन, की संस्कृतीचा विचार करताना केवळ संस्कृती ही वेगळ्या पद्धतीने न घेता त्याच्यामध्ये हे जे काही घटक आहेत ते अतिशय पॉझिटिव्हली जर आपण बघितले तर आपल्याला अनेक घटना आज इथेच क्लिअर होतील. सर्वप्रथम संस्कृतीचा जो घटक आहे तो आहे भाषा. भाषा हा संस्कृतीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो, कारण सुरुवातीला मी जसं म्हटलं संस्कृती जी आहे ती तिचं सार जे आहे त्या भाषेत प्रतिबिंबित होत असतं आणि जे इतर लोकांशी दैनंदिन सुसंवाद जो आहे तो सुलभ करत असतो. भाषेचा वापर मानवाला इतर प्रजातींपासून वेगळं करतो, वेगळं दाखवतो. सांस्कृतिक परंपरा ह्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रसारित होताना भाषा ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण ती अर्थाने भरलेली असते. तर अशा पद्धतीने भाषा हा जो प्रकार आहे तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण भाषा ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला माहिती आहे. लहानपणापासून आपण एक भाषा शिकत असतो आणि साधारण पाचवीपासून आपल्याला तो नवीन भाषा सुरू होत असतं. तर ह्या भाषेचं महत्त्व एवढं काय आहे तेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. संस्कृतीचा पुढचा जो घटक आहे तो आहे बिलीफ्स किंवा फेथ, ज्याला विश्वास किंवा श्रद्धा असं म्हटलं जात. भारतीय समाजाचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की भारतामध्ये अनेक विश्वास किंवा बिलीफ सिस्टीम आपल्याला दिसून येते आणि त्याच्यात निर्माण होणारी श्रद्धाही दिसून येते आणि अंधश्रद्धाही दिसून येते. महाराष्ट्रामध्ये असल्या कारणाने किंवा आपण पुण्यामध्ये असल्या कारणाने आपल्याला हे लक्षात घ्यायचं की गेल्याच वर्षी ज्या 2 वर्षामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींना आपण फेस केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये, तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर ही जी बिलीफ सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसून येतात. तर पुढचा जो घटक आहे संस्कृतीचा तो आहे विश्वास किंवा श्रद्धा. तर लोक अब्राहम लिंकन यांच्या मते असं आहे की विश्वास किंवा श्रद्धा हे वास्तवाबद्दलचं विधान किंवा कल्पना आहे की जी लोक सत्य म्हणून स्वीकारत असतात. म्हणूनच आपल्याला जेव्हा एखाद्या लोकसंख्येविषयी माहिती हवी असते तेव्हा आपण नेहमी सेन्ससचाच वापर करतो. सेन्ससचा वापर का करतो, कारण आपल्याला खात्री असते, विश्वास असतो की ह्याच्यातनं जी माहिती मिळेल ही ऑथेंटिक माहिती असते. तर उदाहरण द्यायचं झालं तर भारतातील अनेक लोक हे देवावर विश्वास ठेवतात आणि लग्नासारखे जे अनेक शुभ प्रसंग आहेत बरोबर आहे ते शुभ तारखांच्या आधारे निर्धारित केले जातात. वधू आणि वराच्या कुंडल्या जुळल्या की विवाह सुद्धा ठरत असतात आणि म्हणूनच विश्वास हे स्थिर नसतात आणि ती कालांतराने बदलू शकतात. परंतु विश्वासाचं आपल्या समाजातलं जे महत्त्व आहे हे अत्यंत अभ्यासणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यातूनच आपल्याला संस्कृतीची खरी ओळख ही होत असते. निकष किंवा ज्याला मानदंड आपण असं म्हणतो
संस्कृतीचा विचार करताना आपल्याला अनेकदा हा प्रश्न येतो की मी एखादी एक्स वाय झेड गोष्ट केली तर ती योग्य होणार नाही, किंवा मी एखादी एक्स वाय झेड गोष्ट मला करायचीच आहे, मी कुणालाही विचारणार नाही आहे आणि मी ती गोष्ट करून मोकळी होते. म्हणजेच काय की जेव्हा आपण एखाद्या कुटुंबामध्ये राहतो, एखाद्या समाजामध्ये राहतो, तेव्हा एका ठराविक पद्धतीने मुलींनी किंवा मुलांनी आपले मतं मांडावी अशी अपेक्षा असते. परंतु मतं मांडणं असेल किंवा एखादी गोष्ट डिस्कस करणं आहे, ह्याद्वारे आपल्याला हे निकष जे आहेत ते लक्षात येत असतात. ठीक आहे, तर निकष हे समाजाचे विहित नियम आहेत जे समाजातील सदस्यांच्या वर्तनाचे मार्गदर्शन करतात. सदरलँड यांच्या मते असंही म्हटलं जातं की समूहाच्या सदस्यांच्या वर्तनाचे मानक गट जे असतात ते आपल्या समाजातील सदस्यांचं आचरण जे आहे ते निर्देशित करत असतात, आणि त्यामुळे ते योग्य वर्तनासाठी मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती अत्यंत महत्वाची. आता आपण संस्कृतीचे काही घटक बघणार आहोत. संस्कृतीचे जे घटक आहेत ते आपल्याला विविध प्रकारचे दिसून येतात. निकषांचे पुढील लोकमार्ग आणि चालीरीती या कायद्यांमध्ये आपल्याला वर्गीकरण केलेलं दिसतं. लोकमार्ग जे आहेत ज्याला फोक वेज असं म्हटलं जातं, ते अनौपचारिक नियम असतात आणि जे असे अलिखित नियम अनौपचारिक नियम जे आहेत ते आपल्या कृतीतून आपल्या कृतींचं मार्गदर्शन करत असतात. उदाहरणार्थ शिंकताना हात जो आहे तो नेहमी तोंडावर धरून ठेवायचा, किंवा आपलं जो चेहरा आहे शिंकताना तो झाकून घ्यायचा असतो. हा एक उदाहरण झालं. चालीरीती हे लोकमार्ग आहेत की जे समूहाच्या कल्याणासाठी महत्वाचे आहेत. म्हणूनच सवनर असं म्हणतात की जेव्हा लोककल्याणाचा संबंध लोकमार्गामध्ये जोडला जातो तेव्हा त्या चालीरीतींमध्ये रूपांतरित होत असताना दिसतात. यानंतर ह्या चालीरीती ज्या आहेत त्या चालीरीतींमधूनच आपल्याला कायदे अस्तित्वात येताना दिसतात, कायदे विकसित होताना दिसतात आणि त्यांच्या मध्ये तर्कशुद्ध घटक जो आहे तो असतो. किंवा औपचारिकपणे स्थापित केलेले नियम जे आहेत ते त्या समाजातील सदस्यांकडून पाळले जाताना आपल्याला दिसत असतात, परंतु कायदेपेक्षा कमी काटेकोरपणे अंमले जात असतात. ह्यानंतर आपण बघणार आहोत निकष किंवा मानदंड ह्याच्याकडे. निकष म्हणजे काय आहे तर त्याला इंग्रजीमध्ये नॉर्म्स असं म्हटलं जातं. निकष हे समाजाचे विहित नियम आहेत की जे समाजातील सदस्यांच्या वर्तनाचे मार्गदर्शन करतात, की एखाद्या व्यक्तीचं वर्तन जे आहे वागणूक जी आहे ती कशी असली पाहिजे हे एका दिवसात एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मुलाला समजून समजणार नाही, तर त्यासाठी एक ठराविक कालखंड गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे जे निकष किंवा हे जे मानदंड आहेत हे समाज व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी तयार केलेले काही निकष आहेत. निकष हे सदरलँड यांच्या मते समूहाद्वारे विकसित केले जातात आणि ते समाजातील सदस्यांचे आचरण निर्देशित करत असतात, किंवा ते योग्य वर्तनासाठी मार्गदर्शक तत्व म्हणून काम करत असतात. की एखाद्या घटनेमध्ये एखाद्या आपण म्हणूयात अडचणींच्या समयी अनेकदा अशी वेळ येते की व्यक्तीला समजत नाही की आपण नक्की काय करायचं आहे, परंतु एखादी व्यक्ती जी आहे ती त्याच्यातनं बाहेर पडून पटकन पुढेही जाते.
मला तुम्हाला हे इथे सांगायचं आहे की योग्य वर्तनासाठी मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती खूप महत्वाची असतात. की ज्या पद्धतीने उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला अनेक उदाहरणं आहेत, परंतु जसं मी तुम्हाला आधीही म्हटलं होतं की वेळेनुसार संस्कृतीमध्ये बदल होत असतात. जसं आपल्याकडे निकष लावले जातात, उदाहरणार्थ राम लक्ष्मण आणि सीता जेव्हा वनवासात निघाले होते तेव्हा त्यांनी त्यांची जी राजवस्त्र होती ती पूर्णपणे बाजूला ठेवून साधी जाडी भरडी जी कापडं आहेत जी संन्यास्त लोक वापरतात त्यांचा ते परिधान केले आणि मगच ते वनवासाच्या आश्रमाला पुढे निघालेले दिसतात. तर इथे निकष कुठला होता की जेव्हा एखादी व्यक्ती संन्यास्त जीवन जगते किंवा वनामध्ये संपूर्ण सुखसोयींपासून जेव्हा दूर जात असते तेव्हा त्या व्यक्तीने काही ठराविक गोष्टींमध्ये मन अडकू नये म्हणून पेहरावही बदलला. तर ह्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की निकष हे किती महत्वाचे असतात. पुढे बघूया संस्कृतीचे घटक. निकष आपण बघतोय तर त्याचबरोबर संस्कृतीच्या घटकांमध्ये अजूनही काही गोष्टींची भर टाकावीच लागते. त्याशिवाय संस्कृतीचा जो एकंदर टॉपिक आहे किंवा संस्कृतीची जी एकंदर संकल्पना आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात येत नाही. तर काय आहे हे घटक ते पाहूया. निकषांच्या पुढे लोकमार्ग आणि चालीरीती आणि त्याचबरोबर कायदा यांचं वर्गीकरण केलं जात असतं. लोकमार्ग हे जे आहे ते अनौपचारिक नियम असतात की जे कुठेही लिखित स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येत नाही, जे आपल्या कृतींचे मार्गदर्शन करत असतात. उदाहरणार्थ शिंकताना नाक झाकून घ्यावे ही जी आहे हा एक नेहमीचा नियम आहे, पण परंतु कदाचित हा तुम्हाला कुठेही लिहिलेला दिसणार नाही. त्याचबरोबर शिंकतानाही चेहऱ्यासमोर किंवा तोंडासमोर रुमाल धरणं गरजेचं असतं. तर ते नसल्यास चेहरा हाताच्या कोपऱ्यामध्ये धरून त्याला झाकून घेऊन मग आपण शिंक देऊ शकतो किंवा खोकू शकत असतो. चालीरीती हे लोकमार्ग आहेत की जे समूहाच्या कल्याणासाठी महत्वाचे आहेत. समजर असं म्हणतात की जेव्हा लोककल्याणाचा संबंध लोकमार्गात जोडला जातो, लोकमार्ग म्हणजे काय तर फोक वेज, हे लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा लोकमार्गात जोडला जातो तेव्हा ते चालीरीती मध्ये रूपांतरित होत असतात. आपण जर बघितल्या काही चालीरीती ज्या आहेत त्या अत्यंत वर्षानुवर्षे चालत येताना दिसतात आणि त्याच्याच आधारावर कायदे जे आहेत ते आपल्याला विकसित होताना दिसत असतात. तर्कशुद्ध घटक जो आहे तो किंवा औपचारिक पद्धतीने स्थापित केलेले नियम जे आहेत लोकमार्गापेक्षा चालीरीती अधिक कठोरपणे अंमलात आणल्या जातात, परंतु त्या कायद्यापेक्षा ह्या काटेकोरपणे नसतात. दुसरा आपल्याला फरक असाही सांगता येईल की कायदे हे कायदे मोडल्यास त्याचा ठराविक दंड किंवा ठराविक शिक्षा ही त्याच्यावर आकारली जाते, परंतु चालीरीतींमध्ये तसं फारसं लक्षात घेतलं जात नाही. चालीरीतींमधून जी काही वस्तू असेल किंवा एखादा घटक असेल त्यालाही काही ठराविक प्रमाणामध्ये महत्व हे दिलं जात असतं. अब्राहम यांनी मूल्यांविषयी जेव्हा त्यांनी वक्तव्य केले तेव्हा ते म्हणतात की मूल्य ही समाजातील सदस्यांमध्ये काय वांछनीय आहे आणि काय अवांछित आहे याबद्दलचे करार आहेत. इथे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. वांछित आणि अवांछनीय म्हणजे काय की
समाजाकडून काही ठराविक गोष्टी अपेक्षित असतात आणि काही गोष्टी ह्या तुम्ही तुम्ही नियंत्रित करायच्या असतात की ज्या समाजमान्य नाही. अब्राहम जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की वांछनीय आणि अवांछित हे जे काही वेगवेगळे मूल्य आहेत ते अत्यंत महत्त्वाचे ठरतात. समाज ते सामान्यीकृत मानके आहेत जे चांगले किंवा वाईट संस्कार जे आहेत ते करत असतात मुलांवर. त्याचबरोबर सुंदर काय आणि कुरूप काय हेही परिभाषित केले जात असतात. मूल्ये आणि लोक मूल्ये म्हणजे लोक पद्धती ज्या पद्धतीने समाजात वागतात ते समाजाची आवश्यक उद्दिष्टे जी आहेत ती साध्य करण्याच्या दिशेने व्यक्ती किंवा गटांचं अभिमुखता जी असते ती प्रतिबिंबित करताना आपल्याला दिसून येते. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे की संस्कृतीला सुद्धा काही सामान्यीकृत मानके आहेत. म्हणजेच काय की संस्कृती जी आहे ती नेहमी मानवी जीवनाला मार्गदर्शन करणारी एक संस्था आहे असं म्हटलं तर आपल्याला चुकीचं ठरणार नाही. संस्कृतीमुळे किंवा संस्कृतीच्या शिक्षणामुळे म्हणूयात सामाजिकीकरणाच्या प्रयत्नांमुळे आपल्याला अनेक समाजाविषयीच्या गोष्टी ह्या आपल्याला लक्षात येत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर अनेकदा हे उदाहरण दिलं जातं की विवाह संस्था आहे तर विवाह संस्था जी आहे ती आपल्याकडे दोन व्यक्तींचं नाही तर दोन कुटुंबांचं होणारा एकमेकांशी सलोखा असतो. बरोबर आहे. तर ही जी संस्कृती आहे ती अनेकदा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला लक्षात येतं की ही जी काही संस्कृती आहे ती केवळ एका तासामध्ये संपणारा विषय नाही तर संस्कृतीविषयी जर आपण बोलत राहिलो तर अनेक सांस्कृतिक बाबी म्हणूयात किंवा संस्कृतीचे विविध सिद्धांतही आपल्याला लक्षात घेता येतात. आणि शेवटचा जो भाग आहे याच्यामध्ये तो आहे निर्बंधांचा. निर्बंध म्हणजे काय तर सँक्शन्स. सँक्शनला आपण मंजुरी असंही म्हणू शकतो. मंजुरी कशाची तर एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या संस्कृतीमध्ये आणायची आहे किंवा ती बदलायची आहे. त्याचबरोबर मानवी वर्तन हे कसं असलं पाहिजे किंवा कसं नसलं पाहिजे ह्याची जर आपण वागणूक जी आहे किंवा आपण म्हणतो की एखादी व्यक्ती एखाद्या घटनेमध्ये वाहवत जाते तर इथे हे खूप महत्त्वाचं आहे की निर्बंध कुठे आणि किती प्रमाणात घालायचे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. निर्बंध म्हणजे एका व्यक्तीच्या सामाजिक वर्तनासाठी दंड आणि किंवा बक्षीस असतात आणि त्याचबरोबर मंजुरी जे आपण म्हणतो की निर्बंध याचा केवळ जो अर्थ आहे तो मंजुरी असा नाही होत तर खूप मोठा आणि व्यापक अर्थ आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. मंजुरी ही सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही प्रकारे असू शकते. एखाद्या नियमाचं पालन केल्यामुळे बहिरे किंवा आपण बक्षिसे जे आहेत किंवा प्रशंसा ज्या आहेत त्या आपल्याला प्राप्त होत नाही. तर अशा प्रकारे संस्कृतीचे जे आपण घटक आहेत ते पाहिलेले आहेत. संस्कृतीचे मुख्य घटक आपण अशा पद्धतीने बघितले आहेत: भाषा, श्रद्धा, मानदंड, मूल्ये आणि निर्बंध. अशा प्रकारे संस्कृतीचे मुख्य घटक आहेत ते आपल्याला इथे मांडता येतात. तर अशा पद्धतीने आज आपण संस्कृतीमध्ये संस्कृती आणि संस्कृतीच्या संदर्भात जे काही महत्त्वाचे
आपण घटक आहेत ते आपण पाहिलेले आहेत. संस्कृतीच्या संदर्भातील अनेक संकल्पनाही आपल्याला इथे पाहायच्या आहेत. परंतु हा विषय अत्यंत पॉप्युलर विषय आहे. अनेकदा मानवी वर्तन हे त्याच्या संस्कृतीची साक्ष देत असतं. जसं की अनेकदा आपल्याला हे लक्षात येतं की ऑफिसमध्ये जिन्यातून जडताना एखाद्या कोपऱ्यामध्ये अनेकदा पानाचे पान खाऊन तिथे ठुंकलेले आपल्याला दिसत असतं. आणि बरेचदा काही ठिकाणी हे अजिबातच दिसून येत नाही. तर ह्याच्यामध्ये आपल्याला केवळ कारण ती प्रायव्हेट नोकरी होती किंवा ते ऑफिस खूप मोठं होतं असे अशी कारणं न देता त्या एका ठराविक ऑफिसमध्ये किंवा त्या एखाद्या इमारतीमध्ये एकाही ठिकाणी पान खाऊन थुंकलेले दिसत नाही, परंतु बाकीच्या ठिकाणी दिसतं. आणि तर हा जो भाग आहे हा संस्कृतीचा भाग असू शकतो की आपली संस्कृती आपल्याला नेहमी उदात्त विचार देत असते. परंतु आत्ताच्या काळामध्ये आपल्याला अनेकदा दिसून येत आहे की बरेचदा बाह्य ज्या शक्ती आहेत, एक्सटर्नल फोर्सेस जो आहेत, त्याच्यातूनही संस्कृती आपल्याला बदलताना दिसते. संस्कृती जी आहे, जे आपण बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की संस्कृती किंवा कल्चर हे कुठल्याही एका समाजाचं दुसऱ्या समाजाला लागू होतच असं नाही. त्याच्यामधल्या काही चालीरीती, प्रथा, परंपरा कदाचित सारख्या असू शकतात, परंतु त्या सेलिब्रेट करण्याचं, त्या व्यक्त होण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या वेगळ्या असू शकतात. ते विविध माध्यमातून अनेकदा मटेरियल कल्चरमधनं किंवा नॉन मटेरियल कल्चरची जी काही आपण एक कन्सेप्ट बघितली त्याच्यामध्येही आपल्याला दिसून येतं की याच्यामध्ये बाबांनी काहीतरी वेगळेपण आपल्याला तिथे आलेलं आपल्याला दिसून येत असतं. आणि म्हणून संस्कृती जी आहे, प्रत्येक समाजाची संस्कृती जी आहे ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते असं आपल्याला म्हणता येतं. या व्यतिरिक्त संस्कृतीच्या संदर्भातील अनेक नवीन संकल्पना आपल्याला शिकायच्या आहेत. त्याच्यामध्ये एथनोसेंट्रिसिझम आहे, मल्टीकल्चरलिझम ही एक गोष्ट आहे, त्याचबरोबर संस्कृती आणि मानवी जीवन ह्याचा कसा सहसंबंध आहे हेही इथे बघणं आपल्याला खूप महत्त्वाचं ठरतं. या संदर्भात मला इथे आता एक उदाहरण आठवत आहे, आणि ते म्हणजे की जेव्हा आपण संस्कृती म्हणतो तेव्हा अनेक गोष्टी आपण बघत असतो. तर संस्कृती ही केवळ कपड्यांद्वारे कशी आहे हे कळत नाही, तर व्यक्तीच्या बिलीफ सिस्टीमवर त्याचा विश्वास असतो, किंवा आपण म्हणूयात ज्या पद्धतीने वेगवेगळ्या संस्कृतीचे वेगवेगळे घटक जे आहेत ते आपण म्हणू शकतो की व्यक्तींच्या समोर येत असतात, त्या सर्व घटकांना मिळून आपण संस्कृतीचा अभ्यास करू शकतो. अत्यंत व्यापक अशा अभ्यास जो आहे तो आपल्या आता चाललेला आहे. परंतु संस्कृती जेव्हा आपण म्हणत असतो त्याचबरोबर एखाद्या समाजामध्ये असाही एक घटक असतो की ज्यामुळे हे जे संस्कृतीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बदल आलेले दिसून येतात. तर ज्या पद्धतीने आपण हे बघितलं की संस्कृतीची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. संस्कृती ही सामाजिक असते, संस्कृती ही आत्मसात किंवा सामायिक केली जाते. कल्चर इज लर्न अँड शेअर. संस्कृतीचा प्रसार होत असतो, कल्चर इज ट्रान्समिटेड. आणि त्याचबरोबर संस्कृती ही प्रतीकात्मक आहे, म्हणजे कल्चर इज सिम्बॉलिक. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आपण वेगवेगळे सण साजरे करतो तेव्हा
प्रत्येक समाजाचा एक ठराविक ध्वज नेमून दिलेला असतो. जसं की हिंदू हा जो समाज आहे त्याच्यामध्ये जो काही जे काही हिंदू समाजाचं प्रतीक आहे ते म्हणजे कमळ आहे. त्याचबरोबर केवळ कमळ नाही तर हिंदू संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या देवतांची चित्र येतात. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा भारताचा तिरंग्याचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्येही काही प्रतीक आपल्याला असलेलं दिसतं, तर ते प्रतीक आहे अशोक चक्राचं. त्याचबरोबर तुम्ही समजा अमेरिकेसारख्या देशाचा जर तुम्ही ध्वज बघितला तर त्याच्यामध्ये ऑलटुगेदर वेगळ्या पद्धतीची प्रतीकं वापरलेली गेलेली आपल्याला दिसून येतात. थोडक्यात मला इथे सांगायचं आहे की प्रतिकात्मकता ही केवळ एखाद्या वस्तूच्याच रूपामध्ये येईल असं नाही, तर प्रतिकात्मकता ही अनेकदा प्रतिकात्मकता ही अनेकदा व्यक्तीच्या संदर्भात, व्यक्ती कुठल्या समाजातून येतो आहे आणि तो काय शिकलेला आहे याच्यावरही बरेचदा डिपेंड करते. आणि प्रतीकं जी असतात ती ही वेगवेगळी असू शकतात. आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की सांस्कृतिक हस्तक्षेप जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यावर पूर्ण एक आपण म्हणतो की एक तासामध्ये हे सगळं कव्हर करता येणं केवळ अशक्य आहे. जसं खाली इथे उदाहरण दिलेलं आहे की कापडाचा तुकडा, एखादा रंगीत कापडाचा तुकडा म्हणजे राष्ट्रध्वज होतो का? तर नाही. त्या राष्ट्रध्वजाची त्या ध्वजाच्या माप, राष्ट्रध्वजाचं माप, त्याचबरोबर राष्ट्रध्वजामध्ये असलेले रंग, प्रत्येक रंगाचा अर्थ, त्याचबरोबर त्याच्यावर एखादं चिन्ह अंकित केलं असेल तर ते चिन्ह का वापरलंय, त्याचबरोबर तेच चिन्ह का वापरलंय, त्या ठराविक कलरमध्येच का वापरलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं एक तर्क आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात वेगवेगळ्या विषयांचा तेव्हा लक्षात घ्या की ह्या ही जी प्रतीकं आहेत त्याच्यातनं एखादी गोष्ट समजायला आपल्याला जास्त सोपं होतं. त्याचबरोबर पुढचं पण हेही बघितलं की संस्कृती जी आहे ती गतिमान आहे, संस्कृती ही स्थिर नसू शकते, कारण संस्कृती ही नेहमी अनेकदा बाह्य शक्तींवर ही आधारित असू शकते. त्याच्यामुळे संस्कृतीला स्थिर, नैसर्गिक, सुव्यवस्थित आणि राजकीय अशा संस्कृतींपासून, अशा अनेक शक्तींपासून दूर ठेवणं हे गरजेचं असतं. संस्कृतीतील बदल हे अनेकदा ह्या बाह्य शक्तींमध्ये हे बाह्य शक्तींबरोबर जुळवून घेत असताना दिसत असतात. परंतु इथे एक गोष्ट खूपच महत्त्वाची आहे की ज्या पद्धतीने आपण समाजाची व्याख्या बघितली आहे की समाज हा पण गतिमान आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण समाजाचं एक वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती बघत आहोत, तर संस्कृती ही पण तितकीच गतिमान आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की संस्कृती ही गतिमान असल्यामुळे समाजामध्ये सुद्धा जे बदल आहेत ते अत्यंत झपाट्याने होत असताना आपल्याला दिसतात. त्यानंतर आज आपण संस्कृतीचे प्रकार पाहिले, भौतिक आणि अभौतिक संस्कृती पाहिली, की भौतिक संस्कृती जी आहे ती मूर्त स्वरूपातली असते आणि अभौतिक संस्कृती जी आहे ती अमूर्त स्वरूपातली असते. आणि संस्कृतीच्या कक्षेमध्ये काय काय समाविष्ट केले पाहिजे यावर नेहमीच वाद होत असतात, आजही ते आहेत. परंतु त्यामध्ये आपण कुठल्याही इतर विषयाच्या अभ्यास विषयामध्ये तर घुसत नाही आहोत ना, हे तिथे बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण संस्कृती आणि समाज